नमस्कार मित्रांनो, शॉर्ट फॅक्ट्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पहिला आपण आता हा व्हिडिओ बघूया आणि त्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। कृपया सर्वांना एक सूचना आहे, व्हिडिओ माझ्यासाठी बघू नका, व्हिडिओ पॉझिटिव्हिटीसाठी बघा, व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून फायनली जे सोल्युशन देणार आहे ते पण तुम्हाला कळेल। फक्त व्हिडिओ बघायचा म्हणून बघू नका, कारण आपली ही मुवमेंट आहे ना ती फार जेन्युइन आहे। आपल्याला फेक सबस्क्रायबर नको आहेत, फेक व्ह्यूज नको आहेत, आपल्याला पॉझिटिव्हिटी पसरवायची आहे। आपल्याला व्हिडिओमधनं जी गोष्ट कन्व्हे करायची आहे ती प्रत्येकापर्यंत पोचली पाहिजे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी सोल्युशन येणार आहे। तर आता आपण हा व्हिडिओ बघूया आणि त्यानंतर मी व्हिडिओला सुरुवात करतो। गाइस आपको पता ही है कि इंडिपेंडेंस डे आया था और गया ही था, पर गाइस आपको इतना नहीं पता इंडिपेंडेंस डे सारे लोग फ्लैग खरीद के गलती कर रहे हैं। बताओ क्यों? ये फ्लैग कल जाके आपका फ्लैग कहाँ भी नीचे बिखरा पड़ेगा, कहाँ भी पड़ेगा मतलब बिखरा सॉरी नीचे जाके खड्डे में गिरेगा, कचरे के डब्बे में डालोगे, तो अपमान होता है अपने फ्लैग का। तो इसके वजह से फ्लैग आप खरीदिए ही मत, क्योंकि फ्लैग के वजह से हमारा फ्लैग का अपमान होता है और अपमान होने के नाते फ्लैग एकदम फ्लैग का अपमान होता है। मेरा एक फ्रेंड है, वो बचपन से उसके कुछ नहीं आता तो बड़ा हुआ, बड़ा होने के बाद वो फ्लैग भेजने लग गया और मैंने उसके एक भी फ्लैग कभी नहीं खरीदा। फ्लैग का अपमान होने का बहुत चांस होते हैं, जैसे फ्लैग खरीदना ही मत, फ्लैग खरीदे ही मत। तरी ह्या व्हिडिओमध्ये आता तुम्ही जो व्यक्ती बघताय त्याचं नाव आहे सक्षम तांबे। भारी वाटतं ना ज्या वेळेला तुमची एक आयडिया लोकांपर्यंत पसरवण्यासाठी दुसरे लोक पण व्हिडिओ बनवतात आणि ती आयडिया जास्तीत जास्त पसरते। गोष्ट म्हणजे ही आयडिया जी माझी होती ती आता पुढे जाऊन पुढच्या जनरेशननी सुद्धा उचलल्याचा मला फार आनंद झाला आणि तो व्हिडिओ बघितल्यावर अतिशय आनंद झाला। म्हटलं व्हिडिओ मागचा जो मेसेज पोचवायचा होता तो ॲक्च्युअलपर्यंत पोचला, त्याबद्दल मला फार आनंद होतं। आणि काय होतं माहीत आहे का, खूप लोकांनी ह्या मुवमेंटला सपोर्ट केला। जसं माझ्या स्वतःच्या लायब्ररीमध्ये कोणीच फ्लॅग घेतला नाही, ती तर एक फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन फार मोलाचं होतं। पण ज्या वेळेला एक छोटा मुलगासुद्धा व्हिडिओ बनवून लोकांपर्यंत मेसेज कन्व्हे करण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा अजून आनंद होतो। ह्याच्यावरतून कळतं की आपलं जनरेशन किंवा आपलं पुढचं जनरेशन किती मॅच्युअर होतं या डेव्हलप्ड आणि प्रोटेक्टेड कंट्रीमध्ये। कारण एका एकीकडे अफगाणिस्तानसारखा देश ज्याच्यामध्ये जनरेशन पाठून जनरेशन उद्ध्वस्त होत आहेत आणि त्यावेळेला आपलं असेल किंवा आपलं पुढचं जनरेशन जे एका सिक्युअर भारतामध्ये जन्माला येतं आणि एका मॅच्युअर भारतामध्ये पदार्पण करत आहे, त्याबद्दल मला फार आनंद होत आहे। तर पुढपर्यंत पोचला याच्याबद्दल अभिमान होतो। आता मला बोलायचं आहे ती म्हणजे गोष्ट